जबरदस्तीने हिसडा मारून मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत दोघा संशयित चोरट्यांना शिरो पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून चार मोबाईल व एक मोटरसायकल असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्हेगारांकडून गंभीर गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी दिली ते म्हणाले की अठ्ठावीस जानेवारी रोजी फिर्यादी सुनील सुखदेव हेरवाडे राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ आणि धरणगुत्ती ते जयसिंगपूर रोडने जात असताना संशयित आरोपी सचिन उर्फ पप्प्या गौतम माने वय पस्तीस मूळगाव इंदिरानगर सांगली सध्या राहणार बेगरवसाद चिपरी तालुका शिरोळ व निलेश रणजित माळी वय वर्षी चोवीस राहणार इंदिरानगर सांगली हे दोघे फिर्यादी हेरवाडे यांच्या हातातील मोबाईल जबरीनं हिसडा मारून घेऊन धरणगुत्तीच्या दिशेने गेले फिर्यादी हेरवाडी आणि तातडीने शिरोळ पोलिसांना व धरणगुती गावातील मित्रांना सदर घटनेची माहिती दिली त्यांच्या मित्रांनी व ग्रामस्थांनी या दोघा संशयितांना धरणगुती चौकात पकडलं पोलिसांनी या दोघांची झडती घेतली असता चा त्यांच्याकडे चोरीचे चार मोबाईल मिळून आले दरम्यान शिरो पोलीस ठाणे हद्दीतील एकूण तीन मोबाईल चोरी केल्याचं त्या दोघांनी गुन्हा कबूल केला असून सांगली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दरोडा जबरी चोरी बलात्कार यासह अन्य दहापेक्षा अधिक गंभीर गुन्हे केले असल्याचं तपासात निष्पन्न झालं ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे गडिंग्लज विभागाचे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी रामेश्वर वंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुर्णे पोलीस अमलदार ज्ञानदेव सानक राजेंद्र धुमाळ राजाराम पाटील ताहिर मुल्ला गजानन कोष्टी रहमान शेख संजय राठोड राजेंद्र पुजारी मनोज मणीवाळ यांच्या पथकाने केली मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट